झाले आहेत ना एकदम क्रीमी सॉफ्ट. फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट झाली, इतकी सॉफ्ट झाली नाही कुल्फी. तर या सगळ्या खायला आणि मला मिक्स झालेल्याच आहेत सांगितल्याप्रमाणे. जय महाराष्ट्र फ्रेंड. तर आता मी बनवते कस्टर्ड कुल्फी. तर ती कशी बनवायची ते साधी सोपी रेसिपी शेअर करते. आणि मला हे पण माहिती की बऱ्याच वेळेला आता गावाला कस्टर्ड सगळ्यांना लेडीजला मिळेल तर ते शक्य नाही आहे. तर आता तुम्ही कस्टर्डची कुल्फी शिकून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची अस्सल कुल्फी शिकवणार आहे. नेक्स्ट रेसिपी मी तुम्हाला ती शेअर करेन. सो चला आता मी काय काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला सांगते. तर आता इकडे बघू शकता तुम्ही, हे मी दूध घेतलेलं आहे, हे गाईचं दूध आहे त्यामुळे थोडंसं जरा पातळ वाटतं. आणि ही एक वाटी साखर आहे, म्हणजे एक वाटीला थोडीशी कमीच घेतली आहे मी. आणि हे दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतला आहे. आता कृतीकडे वळूया. आता मी इकडे गॅस ऑन करून घेतले. हां अज्जट टाक, सावकाश सावकाश सांडू नको, अरे ओतून घे पटकन. हां दोन ग्लास दूध मी पातेल्यात ओतून घेतलंय. आता ह्या दुधाला एक पहिली हलकीशी उकळी आली की नंतर कस्टर्ड पावडर आपल्याला त्याच्यात टाकायचं. तर आता हे कस्टर्ड तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये कधीच नाही घालायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते मी. आणि हे छान असं त्याच्या गुठळ्या सगळ्या काढून घ्यायचे आहेत. ठीक आहे आरोही करते आता बघा लोडबुड अधिकारी. चांगला आलो व्यवस्थित, एक पण गुठळी नाही झाली पाहिजे. हळूहळू याला ऑलरेडीच एक पिवळा शेड आहे. हे पायनॅपल कस्टर्ड आहे, फ्लेवर पायनॅपल आहे त्यामुळे मी इसेन्स पण पायनॅपलच घालणार आहे. हे बघू शकता पायनॅपल इसेन्स आणि हे पायनॅपल कस्टर्ड. आणि याच्यात जर तुम्हाला जर अननसाचे तुकडे, म्हणजे पायनॅपलचे जर तुकडे तुम्हाला नंतर आईस्क्रीम जेव्हा सेट होतं थोडंसं त्यानंतर याच्यात पायनॅपलचे तुकडे जरी घातले तरीसुद्धा ते छान आईस्क्रीम तयार होतं. तर आता आपण पायनॅपल कुल्फी बनवतोय. गरम झालंय तर त्याच्यामध्ये मी साखर ऍड करून घेते कारण साखर चांगली विरघळली पाहिजे. आणि आता साखर टाकल्यानंतर तुम्ही हलवत राहा, दूध अजून पातळ होईल. हो आता थोडस दूध पातळ होणार साखर मेल्ट झाल्यानंतर. तुम्ही बघू शकताय दूध ना थोडस पातळ झालेलं आहे, साखर घातली. आता ह्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची, जास्त पण फास्ट उकळी येऊ द्यायची नाही तर मग कस्टर्डच्या गुठळ्या होतात दुधामध्ये. त्यामुळे गॅस एक पहिली उकळी आली ना असं मोठी, मग गॅस बारीक करायचं आणि नंतर त्याच्यात कस्टर्ड ते बॅटर ओतायचं त्याच्यात. तर आता एक उकळी येऊ द्यात पहिली. थांब 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 तू नको हजत जा. हा टाकचं सावकाश सावकाश. आता एक कस्टर्ड मी ओतून घेतला आहे आणि आता एक संघ हलायचं कारण आता हे थिक होत जाणार. आता हे जसं जसं थिक होणार आणि घातलेल्या मिश्राला जशी चमक येणार तेव्हा समजून जायचं की तुमचं कस्टर्ड कुल्फी आईस्क्रीम तयार आहे. आणि कस्टर्ड बनवताना थोडंसं जरा जाड बनवतात, कुल्फी बनवताना थोडंसं अजून थोडंसं पतलं ठेवलं आहे कारण जास्त हे बघा आता हे सेट होतं आहे हे पकडा. आता ह्याला सारखंच हलवत राहायचं आहे कारण फास्ट इथं आता हे चांगलं तुम्ही गॅस थोडंसं बारीक करून हलवत राहा हलवत राहा नाही तर मग खाली लागतात. तुम्ही बघू शकताय पाण्यात घातल्यामुळं अजिबात त्याच्यात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. आता बघू शकता या पिठाला अशी हे जे आपण शिजवलंय कस्टर्ड त्याला अशी चमक दिसते तुम्हाला, शायनी दिसते. आता गॅस मी बंद करते आणि आता हे उतरून घ्यायचंय. आता हे थोडस नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग त्याच्यामध्ये इसेन्स ऍड करायचं. सो चला तर मग आता हे थंड होण्याचा वेट करूयात. आता मी इसेन्स टाकून घेते याच्यामध्ये. आता हे नॉर्मल टेम्परेचरला आलंय. फ्रेंड्स आता हे नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे आणि मी त्याच्यामध्ये इसेन्स घालून घेतलं अर्धा टोपन. आता आपण याला थोडं बीटरनी बीट मशीननी थोडंसं जरा फिरून घेते म्हणजे कुल्फी किंवा आईस्क्रीम तुमचं सॉफ्ट होईल.
कुल्फी मेकरमध्ये घालून घ्यायचं आहे. हे खरं छोटे छोटे पेले आलेत मी स्टीलचे. आता मी ना इथे थोडंसं म्हटलं चला आता कुल्फी तर रेडीच होती आहे, तर थोडंसं जरा मुलांना कसं कलरफुल असेल की खायला जरा वेगळं आणि मज्जा येते. ह्याच्यात तर मी कलर घातलेलाच नाही आहे, जे कस्टर्डमध्येच कलर फ्लेवरमध्येच होता तो. मग मी ह्याच्यात काय केलं, थोडंसं आपला खायचा कलर ॲड केला आहे रेड कलरचा. आणि आता इकडं तुम्ही बघू शकता हे स्पून मी घेतलेत, कारण माझ्याकडे आईस्क्रीम्स हे नाही आहेत, स्टिक नाही आहेत, कारण त्या बऱ्याच वेळेला मग खराब होतात जरी ठेवल्या तरी स्टोरेजमध्ये. त्यावेळेस जर असे छोटे छोटे स्पून आणून ठेवायचे की जेणेकरून ते तुम्हाला कायम कुल्फीसाठी वगैरे किंवा आईस्क्रीमसाठी वापरता येतात. तर चला आता बघा मी काय करणार आहे. आता मी हा जसा स्पून आहे ना अरे हे जरा पकड, तर आता तुम्ही बघू शकताय हे ना असा कलर घेतलाय मी. आणि आता हा चमचा आहे ना तो डायरेक्ट खाली फक्त 2-3 वेळा फिरवायचा बस, आणि त्याच्यात हा कलर उतरणार जेव्हा सेट होणार तेव्हा सुंदर. आता हे बघा हे असं घेतलंय मी आणि हा डायरेक्ट कलर आत पुश करायचा आहे. आणि या पद्धतीने तुम्ही ती कुल्फी सेट करू शकता, म्हणजे वेगवेगळे डिझाईन तयार होणार त्याच्यात. कुल्फी तयार झाल्यानंतर एक युनिक काहीतरी तयार होणार आहे. अगदी मी बरोबर तेवढेच चमचे केलं होतं. आणि हा डायरेक्ट चमचा तसं घालायचं आहे आणि या पद्धतीने बस. मग आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देते सेट व्हायला. आणि आपण जेव्हाही कुल्फी तयार होईल ना तेव्हा खाली काय छान शेड मार्बल शेड येईल त्यामध्ये कुल्फीमध्ये. तर ही मी थोडीच युनिक म्हटलं चला काहीतरी थोडंसं युनिक पण करावं मार्बल कुल्फी. चला तर आता सेट करायला ठेवू सावकाश द्या. आणि आता सारखं सारखं फ्रीज उघडू नका, सेट होईल तेव्हाच गेलं. आता फ्रीज बंद करते. हो गया ठीक आहे. एक थोडस उरलं होतं ते वाटीतल्या कलर मध्ये, त्यात थोडं कस्टर्ड टाकलंय. सो चला मग आता हे जरा फ्रीज होऊ द्या, आपण फ्रीज बंद करू. फ्रेंड्स जय महाराष्ट्र, तुम्ही बघू शकताय आता इतक्या सुंदर ह्या कुल्फ्या सेट झालेल्या आहेत. मुलांनी ऑलरेडी खाऊन फस्त केलेल्या आहेत बाकीच्या, तर म्हटलं चला आता ह्या आपण काढूयात. मस्त झालेत ना, एकदम क्रीमी सॉफ्ट. फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकताय खूप सॉफ्ट झाली, इतकी सॉफ्ट झाली नाही कुल्फी. तर या सगळे खायला आणि ऑलरेडी फस्ट झालेल्याच आहेत सांगितल्याप्रमाणे. तुम्ही बघू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ह्या कुल्फी तयार झाल्यात. मस्त. तर या सगळे कुल्फी खायला खूप गरम होत आहे, खूप सॉफ्ट कुल्फी झाली आहे. पूर्वी ना गावामध्ये किंवा शाळेच्या बाहेरनं मटकं कुल्फी म्हणून मिळायची, अगदी सेम तशीच टेस्ट झालेली आहे. तर ही तर मी कस्टर्ड कुल्फी तुम्हाला शिकवली आहे, पण मी विचार केला की जर हा व्हिडिओ माझा गावाकडं बघत असतील महिला ताई मावशी, तर त्यांनी कस्टर्ड बऱ्याच वेळेला गावाला कस्टर्ड मिळत नाही. आमच्या गावीसुद्धा तालुक्यात वगैरे जावं लागतं, तर मग त्याच्यासाठी पण एक खूप छान अगदी घरगुती साया दूध तर घट्ट असतं गावाकडे घरच्या गाई म्हशींचं, पण बाकीच्या गोष्टी नाहीत मिळत. तर खास त्यांच्यासाठी पण मी एक छान कुल्फी शिकवणार आहे, पण ते आपण नंतर शिकूयात. म्हणजे आता लगेच 1-2 दिवसात मी शिकवेन असती पण कुल्फी. तर अर्ध्या कुल्फ्या तर अशाच फस्त झाल्या, व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरत्या 2-3 राहिल्यात. सो चला तर मग या सगळे कुल्फी खायला आणि इथंच मी माझा ब्लॉग संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र.